गोंदियामध्ये शहीद कापगदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप देण्यात आला आहे नागालँड मध्ये उग्रवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या परसोडी आणि गावातील शहीद जवान प्रमोद कापगते यांना गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता या जवानांवर आज गुरुवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यास सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो नागरिक गर्दी करत पाणवलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप त्यांनी दिलाय शहीद पारमो कापगते यांच्या पश्चात दोन मुलं पत्नी आई वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी